हॅलो फ्रेंड्स, ओविज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत. अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे. आपण स्टेप बाय स्टेप इन्ग्रेडियंट्स पाहूयात, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सर्वप्रथम आपण दूध तापायला ठेवूया. इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे 2 लिटर, ते आपण तापायला ठेवूया. नीरचं दूध घ्या, त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, एकदम घट्ट खीर होते आणि खायलाही खूप छान लागते. चला तर आता आपलं दूध तापत आहे, तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट कट करून घेऊया. इथे मी काजू, बदाम आणि केशर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका. चला तर आता आपण काजू बदाम चिरून घेऊया. आपल्या घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही याच्यामध्ये टाका. इथे मी काजू बदाम घेतलेला आहे आणि थोडीशी वेलची आणि केशर घेतलेला आहे. जुन्या पद्धतीने अशाच प्रकारे खीर केली जाते शेवयांची आणि खायलाही खूप मस्त लागते. आता कोणकोण याच्यामध्ये इसेन्स टाकतं, खावा टाकतं, तर ते टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे खीर बनवली की खूप छान लागते, एकदम मस्त लागते खायला. तर आपण 2 लिटर दुधासाठी ते 50-50 ग्रॅम काजू आणि बदाम घेतलेले आहेत, ते आपण छानपैकी चिरून घेतलेले आहेत. तर आता आपण पुढची स्टेप करायला घेऊया. तर इथे आपलं दूध छानपैकी उकळलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता याच्यावरती खूप साई आलेली आहे. हे बघा, मस्त साई आलेली आहे. तर हे दूध उकळलं की लगेच याच्यामध्ये शेवई, ड्रायफ्रूट्स नाही टाकायचे. हे दूध कमी गॅसवरती 10 ते 15 मिनटं छानपैकी उकळून द्यायचं. म्हणजे काय होतं, दूध चांगलं आटवून येतं, घट्ट होतं आणि खीर खूप छान लागते खायला. तर आता आपण हे दूध अशा प्रकारे उकळून देऊया आणि एका पॅनमध्ये प्रथम तुपामध्ये शेवई भाजून घेऊयात. तर प्रथम पॅनमध्ये आपण साजूक तूप टाकूया. इथे मी 1 मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे. हे छानपैकी आपण तापून देऊयात आणि नंतर याच्यामध्ये शेवई भाजून घेऊया मंद आचेवरती. शेवई जर आपण नाही भाजली आणि न भाजता तुपामध्ये टाकली तर आपलं शेवयांची खीर जी आहे ती खूप घट्ट होते आणि जशी खीर आपली गार होईल तशी तशी ते शेवयांचा भात खाल्ल्यासारखाच लागतो. त्याच्यामुळे शेवई नेहमी भाजून घ्यायची. इथे मी गव्हाची शेवई घेतलेली आहे. ही बाजारात आपल्याला आरामशीर उपलब्ध होईल कोणत्याही दुकानामध्ये. तर आता आपलं तूप छानपैकी आपण तापून देऊयात. इथे आपलं तूप छानपैकी तापलेलं आहे. ही आपली पातळ शेवई असते तर खूप जास्त नाही भाजायची, हलकीशी गरम करून घ्यायची आणि कमी गॅसवरतीच भाजा. आणि ही शेवई अख्खी असती तर याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर इथे आपल्या शेवया छानपैकी भाजलेल्या आहेत. तर आता आपण ह्या दुधामध्ये टाकणार आहोत. आपण गॅस बंद करूयात. इथे आपण विलायची थोडीशी ओबडधोबड काढून घेऊया. 7 ते 8 वेलची सोलून घेतलेली आहे मी. ओबडधोबड छान लागते, मस्त खाताना दाताखाली येते एखादी वेलची, त्याच्यामुळे मी ओबडधोबड काढून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण काढून घेतलेली आहे वेलची. तर आपण प्रथम दुधामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया छानपैकी. नंतर ही वेलची कूट टाकूया ओबडधोबड काढलेली. नंतर इथे मी केशर घेतलेलं आहे, ते देखील टाकूया. हे थोडंसं आपण एकदा हलवून घेऊया सगळ्या दुधामध्ये. मस्तच वास येतोय दुधाचा. आता आपण याच्यामध्ये आपण ज्या शेवया भाजून घेतलेल्या आहेत ते टाकूयात. एकदम गोड वास सुटलेला आहे घरामध्ये. तर आता आपण याच्यामध्ये शेवया टाकूयात. आणि आता आपण, तुम्हाला जास्त तूप आवडत असेल तर वरून साजूक तूप दुधामध्ये टाकलं तरी छान लागते खीर. आता आपण या शेवया एकदा हलवून घेऊयात.
आणि मस्त याला मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनटं उकळून द्यायचं दुधाला. आता आपण याला 10 ते 15 मिनटं उकळून देऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकता शेवया मस्त शिजलेल्या आहेत आणि दूध पण छानपैकी आपलं हे बघा आटून आलेलं आहे. घट्ट झालेली आहे आपली खीर आणि ही खीर जशी थंड होईल अजून थोडीशी घट्ट होते. मस्त झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया. मस्त तुपाचा तवंग आलेला आहे आणि आपलं दूध घट्ट होतं त्याच्यामुळे छान मलई पण आलेली आहे. तर इथे मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे. गोड तुमच्या आवडीनुसार टाका. जास्त गोड हवा असेल तर जास्त साखर टाका. आता आपण याच्यामध्ये साखर टाकूयात आणि दूध घट्ट असल्यामुळे आपलं दूध पण गोडच लागतं. तर आता आपण साखर छानपैकी हलवून घेऊया आणि अजून 4 ते 5 मिनटं उकळी काढूयात. साखर विरघळेल छान आपली दुधामध्ये. मस्त दिसत आहे आपली शेवयांची खीर. हे बघा मस्त शेवया पण शिजलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे. मस्त दिसत आहे. मस्त गोड वास येत आहे. अप्रतिम एकच नंबर झालेली आहे खीर. तर आपण गॅस बंद करूयात आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूयात. तुम्ही याच्यामध्ये पिस्ता पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. एकच नंबर. भारी दिसत आहे आपली शेवयांची खीर आणि मस्त गोड वास सुटलेला आहे आपल्या घरामध्ये. तर अशा प्रकारे आपली साधी आणि सिंपल शेवयांची खीर तयार करून झालेली आहे. मस्त दिसत आहे आणि मस्त गोड वास येत आहे. तर तुम्ही ही रेसिपी करून पाहायची आहे आणि मला कमेंट्समध्ये सांगायची आहे कशी झाली ते. आणि ओविज किचन पाहत राहायचं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.